नमस्कार मंडळी, मी प्रतीक्षा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर। आजचं ट्युटोरियल आहे कोल्हापुरी साज कसा बनवायचा। त्याआधी माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझं चॅनल नक्की सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राइब पण करा। कोल्हापुरी साजसाठी लागणारं रॉ मटेरियल गोंडा, बीडिंग वायर, जरीचा दोरा, कोल्हापुरी साजेचं पेंडंट, तुम्हाला हवं ते तुम्ही यूज करू शकता, लक्ष्मीचे कॉइन ग्रीन कलरचे 12 आणि रेड कलरचे 12, खरबुजा मणी 6 mm, जंप रिंग, क्रीम बीड। कोल्हापुरी साजसाठी आपल्याला 3 फूट बीडिंग वायर कट करून घ्यायची आहे। याचं एक टोक लॉक करून घ्यायचं आहे। यासाठी आपल्याला क्रीम बीड लागेल। बीडिंग वायरचे एक टोक फोल्ड करून क्रीम बीडमधून बाहेर काढायचे आहे। नंतर फ्लॅट नोज पायरने दाबून हे एंड लॉक करायचं आहे। आता दुसरा एंडने आपल्याला मणी ओवून घ्यायचे आहेत। सुरुवातीला 2 खरबुजा मणी, त्यानंतर 1 लक्ष्मीचा कॉइन कुठल्याही कलरचा। आपण अल्टरनेट कलर यूज करणार आहोत, म्हणजे 2 खरबुजा मणी, 1 ग्रीन कलरचा लक्ष्मीचा कॉइन, नंतर परत 2 खरबुजा मणी, नंतर रेड कलरचा लक्ष्मीचा कॉइन। अशा पद्धतीने आपल्याला एक साईडला 12 कॉइन ओवून घ्यायचे आहेत। नंतर पेंडंट ओवायचं आहे। आणि पुन्हा तशीच प्रोसेस करून मणी ओवून घ्यायचे आहे। आता हे जे टोक आहे हे सुद्धा आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे। क्रीम बीड वापरायचं आहे। त्यानंतर मी जंपरिंग ओवली आणि परत बीडिंग वायरचं ते टोक क्रीम बीडमधून काढून शेवटचे जे 2 मणी आहेत त्यामध्ये ओवून घ्यायचं आहे आणि तिथे ते कट करायचं आहे। जंपरिंग थोडी मूव्हिंगच असली पाहिजे, म्हणजे खूप जास्त टाईटही नको व्हायला। आता फ्लॅट नोज पायरने तो क्रीम बीड दाबून घ्यायचा आहे, म्हणजेच आपला साज, कोल्हापुरी साज हा रेडी होईल। आता जी एक्स्ट्राची जी वायर आहे ती कट करून घ्यायची। आता जंपरिंगच्या मदतीने आपल्याला गोंडा पॅक करून घ्यायचा आहे। जंपरिंग वाबरल्यामुळे जर गोंडा खराब झालाच तर आपल्याला तो बदलताही येतो।
आता आपल्याला कोल्हापुरी साजेचा मेन पार्ट करायचा आहे, तो म्हणजे हाराला आपल्याला जर गुंडाळायची आहे। तर सुरुवातीला आपण या रिंगमधून एक गाठ मारून घ्यायची आहे। मी इथे साधारण 2 ते 3 गाठी मारून घेतले आहेत, जेणेकरून ती सुटणार नाही किंवा लूज होणार नाही। एक्सेस जी वायर आहे, एक्स्ट्राची जी वायर आहे, ती मी इथे कट करून घेते आहे। आता पहिला जो कॉइन आहे त्यामध्ये मी साधारण 2 वेळा जर गुंडाळली, त्यानंतर तिसऱ्या वेळी मी एक नॉट मारली आहे, साधी नॉट आहे। हे थोडं हळूवारपणे करायचं आहे, खूप जास्त खेचूनही घ्यायचं नाही, थोडंसं लूज ठेवायचं। पुन्हा एकदा मी 2 वेळा जर गुंडाळली आणि एकदा नॉट मारली आहे, अशा पद्धतीने एक साइड पूर्ण कंप्लीट करायची आहे। अशा पद्धतीने मी एक साइड पूर्ण केली आहे। आता पेंडंट जे आहे त्याला मी 5 ते 6 वेळा त्याच्या भोवती गुंडाळणार आहे जरीचा दोरा। त्यानंतर पुन्हा एकदा 2 वेळा जर गुंडाळायची आणि तिसऱ्यांदा एक नॉट मारायची। आता दुसरी साईडही मी कंप्लीट केली आणि शेवटच्या याला मी रिंगला दोरा बांधून घेतला। आता आपला साज पूर्ण झाला आहे। आजचा ट्युटोरियल आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।